हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज लाईफस्टाईल या चॅनलवर. तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझ्या पर्सनल लाईफ रिलेटेड भरपूर व्हिडिओज मी या चॅनलवर शेअर करत असते. तर आज आहे 11 नोव्हेंबर आणि आज आहे सियाचा वाढदिवस. तो मागच्या वेळेस तिचा जो बर्थडे होता, सेकंड बर्थडे, तो मी शेअर केलेलाच होता, परंतु आज तिचा तिसरा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आता मी केक करणार आहे. ऑब्व्हियसली घरचा वाढदिवस आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा घरचे केक असतात तेव्हा आपण बाहेर देताना खूप छान देतो, परंतु घरच्या केकला नेहमीच गडबड होते. आज सुद्धा असंच झालेलं आहे की आज एवढी गडबड होती की सकाळी उठल्यानंतर सगळं काम आवरलं. आज सिया सुद्धा तब्येत थोडीशी बरी नाही आहे, कारण सर्दी झालेली आहे आणि गडबडीत, एवढ्या गडबडीत इथे बाहेर गॅलऱ्यांना कलर द्यायला लोक आले होते. त्यानंतर मला डीमार्टमध्ये जाऊन काही सामान खरेदी करायचं होतं. एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या गडबडीमध्ये कलर द्यायला, बालकण्यांना कलर द्यायचे बाकी आहेत, सो बिल्डरचे काही लोक सकाळी आले. सगळाच गोंधळ एकदा होतो. आणि असं होतं, जेव्हा घरचा केक करायचा असतो, मी कालपासून प्लॅन करते आपण आधीच केक स्पॉंज तरी बनवून ठेवूयात ॲटलिस्ट, पण नाही बनवणं झालं. आणि आज आता 2 वाजलेले आहेत दुपारचे. तर बड्डे गर्ल इथे आली आहे. मस्त दिसते ग तू. हॅपी बर्थडे. थँक्यू, बोल ना. तर सिया बर्थडेचे फुगे फुगवत आहे. तर आता सियाच्या वाढदिवसासाठी तिचा छान असा केक करायचा आहे. आणि घरचे केक असतात तेव्हा फारशा डिझाईन करण्याची इच्छा राहत नाही. बाहेर आपण देताना पाहिजे तसा केक देतो, परंतु आज बघते गडबड आहे. आणि उद्या पण एक केक द्यायचा आहे, तो कशासाठी मी तुम्हाला सांगणारच आहे. तर तिन्ही बेस्ट करून लावते. 2 वाजलेले आहेत. मी आत्ताच डीमार्टला सुद्धा जाऊन आलेली आहे, थोडं खरेदी करायची होती. तर असं भरपूर गडबड आज होती. तर चला सिया, आपण केक बनवूयात. ये, कोणाचा हॅपी बर्थडे आहे? अले वा, सो सियाचा हॅपी बर्थडे आहे आज. आणि आपण आता बनवूया केक, पण त्याआधी भूक लागलेली आहे, पचलेले आहेत, जेवण करतो आणि मग केक करायला घेते. तर चला, खूप उशीर झालेला आहे, अजून डेकोरेशन खूप कामं बाकी आहेत. सो भेटते तुम्हाला थोड्या वेळात. बेकिंगला टाकलेलं आहे आणि 2 केकचं बॅटर रेडी आहे. आता ते सुद्धा बेकिंगला टाकते आणि थोडंसं काम आहे ते आवरते. वेलकम बॅक गाईज. तर आत्ताच केक रेडी झालेला आहे माझा, साधारणतः 2.5 किलोचा भरपूर मोठा असा केक तयार केलेला आहे. आणि आता डेकोरेशन करायला घेते. फार नाही, थोडंसं डेकोरेशन करणार आहे आणि अजून आवरायचं आहे सियाचं आणि माझं. तर चला सुरुवात करते. सो गाईज, सिया रेडी झालेली आहे. दाखव तुझ्या ड्रेस. सांग आज माझा, सांग सगळ्यांना, सांग आज माझा हॅपी बर्थडे. सांग आज माझा हॅपी बर्थडे. तुम्ही मला हॅपी बर्थडे म्हणा. हॅपी बर्थडे म्हणा. थँक्यू. कसा बर्थडे करायचा तुझा? काय करणार आहेस तू? असा केक कापणार आहे. कसा? असा असा गोल गोल कापणार आहे. अजून 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 इथे एका ठिकाणी उभा राहून बोल. अजून मी तुला केक खाऊ घालणार. बरं, खाऊ घालणार आहे. अरे वा, अजून 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 मला खाऊ घाल. तर मी आता रेडी झालेली आहे आणि आता फुगे फुगून झालेले आहेत. कुठे गेले? हा, सगळे फुगे उडालेले आहेत. तर त्याचं डेकोरेशन आता मी करणार आहे. Thank you.
काय खाल्लंस तू? तू केक कसा झाला सांग मला, कसा झाला? बहुत मजा आया ना, ते दिसतंय तुझ्याकडे बघून. हॅलो गाईज, वेलकम बॅक. सो फायनली सियाचा तिसरा वाढदिवस झालेला आहे आणि सिया मस्त सॅलड खातीये. आता काय खातीये बेटा तू? काकडी खातीये. तर सियाचा बर्थडे झालेला आहे, छान केक कटिंग झालेला आहे, फार मोठा नाही केला मैत्रिणींना बोलून. जेवढ्या मैत्रिणी आहेत त्यांची मुलं आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आणि उद्या आणखीन स्पेशल काहीतरी करणार आहोत, तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच. तर अशा प्रकारे आज खूप धावपळीचा असा दिवस गेलेला आहे. आज दिवस कसा निघून गेला कळालंसुद्धा नाही, कारण सगळी आवरावर केली, केकमध्ये बराच वेळ गेला आणि नंतर सगळं डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी. अशा प्रकारे आजचा हा व्लॉग इथेच थांबवते. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मला वाटलंच होतं तू बाय करायला येशील. हॅपी बर्थडे बोल सगळ्यांना. थँक्यू बोल. थँक्यू म्हण. आता हसणार तुला सगळे.